दिल्लीमध्ये सध्या किंवा राष्ट्रीय स्तरावरती एक बातमी फार चर्चेला आहे, ती म्हणजे प्रियंका गांधी यांना राहत्या घरातून मोदी सरकारने बाहेर काढलं, हे माणुसकीला धरून आहे का? माणूस असं आहे की सत्ता हातात असली, हां, सत्ता ही विनयाने वापरायची असते. सत्तेचा दर्प एकदा तुमच्या डोक्यात किंवा माझ्या डोक्यात गेला किंवा अशा प्रकारच्या गोष्टी होत असं आहे की काही झालं, एक तर जवाहरलाल नेहरूंचं योगदान स्वातंत्र्य चळवळीत होतं, देश म्हणतो त्यांनी देशाचं लोकशाहीच्या वर्गाने देश न्यायचा रस्ता आपल्याकडे भक्कम केला, हा योगदान आहे. त्यांच्या कन्या इंदिरा गांधी देशाच्यासाठी बलिदान दिलं, त्यांचे चिरंजीव राजीव गांधी त्यांनी देशासाठी बलिदान दिलं, म्हणजे एका कुटुंबात देशाच्यासाठी बलिदान देणारे दोन दोन लोक, आणि त्याच्या आधीच्या पिढीने सबल आयुष्य देशासाठी दिलं. अशा कुटुंबातली मुलगी आज म्हणजे राजीव गांधींची हत्या झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्या पक्षाचं किंवा सार्वजनिक काम करण्याचं सोनिया जी हे जे प्रयत्न करत आहेत, ठीक आहे, पॉलिटिकली मतभेद असतील, पण पॉलिटिकल मतभेद आहेत याचा अर्थ माझ्या हातात सत्ताच्या सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला आम्ही त्रास देऊ शकतो, त्या सत्तेचा वापर तुमच्या विरुद्ध करू शकतो, हे याच्यात काही शांतता नाही. काय एका फॉरवर्ड प्राईम मिनिस्टरच्या मुलीला दिलेलं घर तुम्ही काढून घेतलं आणि त्यांना आता कुठे जाऊन लखनौ तिला राहायची वेळ आणता, मला स्वतः राहायचं पटत सुसंस्कृतपणा होता. म्हणजे हे तुम्हाला वाटतं की हे एक सुडाचं राजकारण अशा प्रकारे केलं जातं? शूद्रपणाचं राजकारण आहे, शूद्रपणाचं. कारण ममता बॅनर्जींचा आरोप नेहमी असतो आणि असे अनेक नेते असतील की मोदी सरकार आमच्याशी कायम सुडाना वागत आहे, म्हणजे ज्या विचारांची त्यांच्या विचारांची राज्य किंवा सरकार ज्या राज्यात नाहीत त्यांच्याशी नीट वागायचं नाही किंवा त्यांना त्रास द्यायचा, विरोधी पक्षाची सरकार टिकू द्यायची नाही, फोडाफोडी करायची, याचं ताजं उदाहरण म्हणजे मध्य प्रदेश आहे. तर हे अशा प्रकारे ज्याला सत्तेचा गैरवापर आपण म्हणतो तो होतोय का विरोधकांची सरकार अस्थिर करण्यासाठी? म्हणजे मी असं बघितलं आहे की मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये मी होतो, मनमोहन सिंगांचं सरकार असताना मोदी साहेब हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस काही राज्य ही भाजपाकडे होती. अनेकदा मी असं बघायचो मुख्यमंत्र्यांची परिषद असेल सगळे मुख्यमंत्र्यांची, तर त्याच्या आदल्या दिवशी किंवा आणखीन आधी दोन तीन दिवस यांची वेगळी बैठक असायची. मी समजू शकतो त्या पक्षाच्या लोकांच्या त्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी वेगळी बैठक घ्यायची, पण त्या बैठकीचं नेतृत्व मोदी साहेबांच्याकडे असायचं आणि त्या बैठकीमधलं त्यांचं भाषण इतकं कठोर असायचं मनमोहन सिंगांच्याबद्दलचं की काही विचारू नका, आणि नंतर मग मीटिंगला यायचं आणि काय त्यांचे प्रश्न मांडायचे तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण देशाच्या प्रधानमंत्र्यांच्याबद्दल राज्याचा एक मुख्यमंत्री इतकी टोकाची भूमिका मांडतो हे आम्ही त्याच वेळेला पहिल्यांदा पाहिलं, याच्या आधी कधी घडत नव्हतं. आज याच्या उलट परिस्थिती आहे, आज काही राज्य त्यांच्याबरोबर नाही, त्यांनी अशी टोकाची भूमिका कधी घेतली नाही. उलट मनमोहन सिंगांनी कधी आपल्यावर टीका टिप्पणी करतायत म्हणून गुजरातच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतली नाही. मी शेती खात्याचा मंत्री होतो, मला सतत सगळ्या राज्यात जायला लागायचं उत्पादन वाढवायला, आणि मी गुजरातमध्ये सुद्धा बराच त्यावेळी फिरलो, मोदी साहेबांच्या बरोबर मी गुजरातमध्ये फिरलो, तिथलं शेतीचं उत्पादन वाढवायला अनेक योजना राबवल्या. त्यावेळेला काँग्रेसमधल्या काही मंत्र्यांनी आमच्या मंत्रिमंडळावर टीका केली की मोदी एवढ्या टीका करतात आणि आपले शेतीमंत्री त्यांच्याकडे जाऊन सगळ्या मदती करतात. तेव्हा मनमोहन सिंगांनी मीटिंगमध्ये सांगितलं की गुजरात हा या देशाचा भाग आहे, आपण सगळ्या हिंदुस्थानच्या सगळ्या राज्याच्या हिताची जपणूक करण्यासाठी इथं बसतो आहे, त्यामुळे पवारसाहेब जे करतात ते योग्य आहे आणि त्यांनी केलं पाहिजे हे धोरण. आणि आज आम्ही हे बघतो आहे की ह्याचं सरकार फार आता राजस्थानच्या सरकारमध्ये आणखीन काही करता येईल का
या सगळ्या चर्चा आहेत. पण ह्याच्यामध्ये आपल्या राज्याचा नंबर येईल असं वाटतंय का, महाराष्ट्राचा? ते बोलतात, अनेकदा बोलतात, म्हणजे काही लोक बोलतात त्यांच्या पक्षातले असतात, त्या पक्षातले जे बोलतात त्यांना जनमानसात किती किंमत आहे आणि तिथे किती किंमत आहे मला माहिती नाही, पण ते बोलतात. पुलंचं सरकारसुद्धा नंतर बरखास्त केलं की तुम्ही वेगळ्या विचारायचे होता. ते इंदिरा गांधींनी सगळी सरकार बरखास्त केली आणि त्याचं कारण दाखवलं. त्याचं काय झालं, त्याच्यानंतर 80 ची निवडणूक झाली आणि तिथं काँग्रेसची सत्ता सगळीकडे आली. जिथं विरोधी सरकार होती तिथंही काँग्रेसची मेजॉरिटी, म्हणून हा लोकांचा कौल आहे असं सांगून इंदिरा गांधींची सगळी सरकार बरखास्त केली. आज तशी स्थिती नाही आहे. हे ऑपरेशन कमळ काय आहे? ऑपरेशन कमळ याचा अर्थ सरळ सरळ सत्तेचा गैरवापर करून लोकांनी निर्वाचित केलेली सरकार ही दुबळी करणं, डिस्टॅबिलाइज करणं, आणि त्याच्यासाठी केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणं. कारण महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑपरेशन कमळ होईल असं सातत्यानं पसरवलं जात आहे. पहिल्यांदा 3 महिन्यात सांगत होते, नंतर आता 6 महिने झाले. आता 6 महिने झाले, त्यानंतर सप्टेंबरचा वायदा आहे, काही लोक ऑक्टोबरचा करत आहेत. माझी खात्री आहे की 5 वर्ष हे सरकार उत्तम रीतीनं राज्याचा कारभार करेल आणि काही ऑपरेशन कमळ असो नाही तर आणखीन काय असो याचा काही परिणाम उद्धव ठाकरेंच्या सरकारवर होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी 2 गंभीर आरोप आपल्यावरती केले मधल्या काळामध्ये, किंवा ते म्हणतात गौप्यस्फोट आहेत. त्यात पहिलं त्यांनी एक जो आरोप केलेला आहे एका मुलाखतीमध्ये अलीकडच्या, की 2014 साली तुम्हाला भाजपबरोबर सरकार बनवायचं होतं. सुरुवातीच्या काळात नाही, तुम्ही पाठिंबा जाहीर केला, त्यानंतर सरकार शिवसेनेबरोबर बनलं, पण मधल्या काळामध्ये तुम्ही आणि भाजपचे वरिष्ठ नेते हे महाराष्ट्रात सरकार बनवण्यासंदर्भात चर्चा करीत होते असं त्यांनी ठामपणे त्यांनी परवा सांगितलेलं. त्यांनी सांगितलं, माझ्याही वाचनात आलं गमत अशी, एक तरी त्या वेळेला कुठं होते माहिती नाही, डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये यांचं काय स्थान होतं हे माहिती, हे मुख्यमंत्री झाल्यानंतरच लोकांना माहीत झाले. त्याच्या आधी एक विरोधी पक्षातला जागरूक आमदार म्हणून त्यांचा लौकिक होता, पण सबंध राज्याचा किंवा देशातल्या नेतृत्वामध्ये बसून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता असं मला कधी जाणवलं नाही. ते म्हणतात त्या काळामध्ये, म्हणजे एकदा मी कॉन्शियसली एक स्टेटमेंट केलं सेना आणि BJP सरकार बनू नये म्हणून. माझी पहिल्यापासूनची मनापासूनची इच्छा होती की सेनेने भाजपबरोबर जाऊ नये, पण ते जातील ज्यावेळी दिसतं त्यावेळी मी जाणीवपूर्वक स्टेटमेंट केलं की आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो. हेतू हा होता की सेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी. ते घडलं नाही, त्यांनी सरकार चालवलं त्याच्यावर वाद नाही, पण आमचा हा सतत प्रयत्न होता की BJP हातात सरकार चालवून देणं हे सेनेच्या हिताचं नाही. ज्या दिल्लीची सत्ता त्यांच्या हातात, राज्यातली सत्ता त्यांच्या, म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्या हातात, यामुळं सेना किंवा अन्य पक्षांना ते लोकशाहीमध्ये त्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे हेच मान्य त्यांना नाही, आणि त्यामुळं ते आज ना उद्या या सगळ्यांना निश्चितपणानं धोका देणार आहेत, आणि म्हणून आम्ही ही एक राजकीय चाल होती. बरं, म्हणजे फडणवीस जे सांगतात ते आपल्याला मान्य नाही, अजिबात मान्य नाही, पण आम्ही त्याच्यात हे अंतर वाढावं याच्यासाठी जाणीवपूर्वक पावलं टाकली हे मी कबूल करतो. ते आता अंतर वाढलं. दुसरं त्यांनी एक आरोप असा केला की 2019 सरकार जे आता बनलं आहे, जे 3 पक्षांचं सरकार जे आता बनलेलं आहे, त्या सरकार स्थापनेच्या दरम्यानसुद्धा किंवा त्याच्या आधीसुद्धा राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असं त्यांनी उल्लेख केला, तेच भाजपबरोबर सरकार बनवण्यासंदर्भात अंतिम टप्प्यात चर्चा करत होते, आणि नंतर पवार साहेबांनी यूटर्न घेतला अचानक. साधी सरळ गोष्ट आहे की हे सरकार शिवसेनेला, म्हणजे आम्हाला बरोबर घ्यायचं नाही, हा, आणि तुम्ही त्याच्यात येऊन आम्हाला स्थिर सरकार बनवायला साथ द्या असं BJPतले काही नेते आम्हाला लोकांच्याशी बोलत होते.
आमच्यातले काही सहकाऱ्यांची माझ्याशी एक दोन लोक बोलले बोलले नाही हे खरं बोलले, एकदा नाही दोनदा नाही तीनदा बोलले. आणि त्याच्यामध्ये त्यांची अशी अपेक्षा होती की प्राईम मिनिस्टरचे माझे संबंध चांगले आहेत आणि त्यामुळं प्राईम मिनिस्टरनी याच्यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती देईन. आणि म्हणून हा माझ्या कानावरसुद्धा निरोप आला. आणि त्यावेळेला तो निरोप आल्याच्यानंतर देशाचे प्रधानमंत्री आहेत, प्रधानमंत्र्यांच्यासोबत चुकीची माहिती आपल्याबद्दल की आपल्या पक्षाच्याबद्दल जाऊ नये म्हणून मी स्वतः त्या पार्लमेंटमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्यावर येणार नाही, जमलंच आम्ही सेनेवर सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू पण आम्ही तुमच्यावर येऊ शकत नाही. आणि हे मी सांगायला जाताना एक ग्रस्त पार्लमेंटमध्ये माझे शेजारी होते, त्यांचं नाव संजय राऊत, त्यांच्याचं मी सांगून गेलो की हे मी सांगायला आलो, त्यावेळी ते तिथंच होते, त्यांच्या कानावरी घातलं. या सरकारमध्ये आपण सुद्धा तक्रार केली प्रधानमंत्र्यांकडे की ज्या सरकार बाहेर अनेक व्यक्ती आहेत त्या हस्तक्षेप करतात, खास करून राज्यपाल. अशी आपली भूमिका आपण एका बैठकीमध्ये प्रधानमंत्र्यांच्या कानावर घातली. राज्यपालाने सरकारमध्ये किती लक्ष घालावं? मी असं बोललो की म्हणजे हे महाराष्ट्राच्या राज्यपालापुरतं सीमित नव्हतं. हां, माझं स्टेटमेंट असं होतं की राज्यामध्ये सेंटर ऑफ पॉवर हे एकच असली पाहिजे आणि ते मुख्यमंत्री. सेंटर ऑफ पॉवर जर दोन दोन व्हायला लागली, काही राज्यामध्ये आता काश्मीरमध्ये तिथे एक राज्यपाल होतं, म्हणजे तिथल्या मुख्यमंत्र्यांना जवळपास काम करूनच त्यांनी अशक्य करून ठेव. त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉलमध्ये तिथे असा प्रकार झाल्याचं कानावर येत होतं. आणि त्या अशा गोष्टीच्यामुळं जर राज्यपाल हे आपल्या खरं म्हणलं तर त्यांना लोकशाहीची बहुमताच्या संबंधीची संख्या असलेलं सरकार असल्याच्यानंतर त्यांना हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही, अधिकारही नाही आहे. पण जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत बसले आधी तर अशा प्रकारची सत्तेची एकापेक्षा अधिक केंद्र ही लोकशाहीच्या दृष्टीनं आणि संसदीय पद्धतीच्या दृष्टीनं योग्य नाही, हे माझं मत त्या ठरवलं. मी प्रधानमंत्र्यांना सांगितलं आणि हे जनरल मत होतं, कुठल्या एका राज्यापुरतं नव्हतं. काँग्रेसचे जे नेते मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांची अशी कायम तक्रार असते की समन्वयाचा अभाव आहे, ही त्यांची पहिली तक्रार असते. त्यांची दुसरी तक्रार असते की राष्ट्रवादीला झुकतं माप मिळते सरकारमध्ये. माझं स्वतःला म्हणजे एक गोष्ट खरी आहे की म्हणजे उद्धव ठाकरेंची काम करण्याची पद्धत मी जी बघतोय ती आम्हा सगळ्यांच्यापेक्षा वेगळी आहे. आणि त्याचं कारण उद्धव ठाकरेंची कामाची पद्धत ही सेनेच्या कामाची पद्धत आहे. शिवसेनेमध्ये मी अनेक वर्षापासून बघतो आहे, अगदी शिवसेनेच्या स्थापनापासून आदेश येतो हो, आणि त्या आदेश आल्याच्यानंतर चर्चा सुद्धा होत नसते. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आम्ही ज्या विचाराने वाढलो आहे आम्ही वरिष्ठाच्या मताचा आदर करतो, पण वरिष्ठाच्याकडनं आदेशच येतो असं नाही. आणि समजा एखादं मत मानलं तर त्याच्यावर आम्ही चर्चा करू शकतो, विचारू शकतो, ही आमच्या कार्यकर्त्यांच्या कामाची पद्धत आहे. शिवसेनेमध्ये एकदा नेतृत्वाने भूमिका घेतल्याच्यानंतर त्या रस्त्याने आपण जायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची, ही पद्धत अगदी लहान थोर सगळ्यांच्यामध्ये आहे. आणि त्या विचारून तो पक्ष चालला, यशस्वीसुद्धा झालेला आहे, त्याच्याबद्दल माझी तक्रार आहे. पण आम्ही दुसरे दोघंजण आहोत, आमच्या कामाची पद्धत ही नाही. आणि आत्ताचं जे सरकार आहे ते एकट्याचं नाही आहे, हे तिघांचं आहे. आणि त्यामुळे तिघांच्यामध्ये या दोघांची काही मतं असली तर ती मतं जाणून घेण्याच्या संबंधीची सुद्धा एक आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्हाला लोकांचा एक सूचना असते, आग्रह असते की आपण डायलॉग ठेवा. लोकशाहीमध्ये
संसदीय पक्षामध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर अशी चर्चासुद्धा होणार नाही, कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही, फक्त डायलॉग दिसत. संवाद पाहिजे. दुसरं एक साधारण एक सूर आहे अनेक ठिकाणी जो आपण वाचतोसुद्धा किंवा बोलतात काही मंत्री जाहीरपणे काँग्रेसचे, की प्रशासनामध्ये थोडी अस्वस्थता आहे काही ठिकाणी, किंवा प्रशासनाचा जास्त जोर आहे सरकार चालवण्यामध्ये, त्याला आपण नोकरशाही, बाळासाहेब त्याला नोकरशाही म्हणायचे, लालफितशाही, असं आपल्याला जाणवत आहे का? असं कसं आहे माहिती का, हा जो करोनाचा काळ जो होता ना, म्हणजे अजूनही संपला असं नाही, या काळामध्ये हे चॅलेंजेस होतं, आव्हानच होतं, आणि या आव्हानामध्ये बाकीचे सगळे प्रश्न बाजूला ठेवून या करोनाचा सामना करायचं हे आव्हान CMच्या पुढे होतं. आणि त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्यावर ही जबाबदारी जास्त होती. आणि आता आपण एकत्रित रात्रंदिवस प्रयत्न करून या करोनाचं युद्ध जिंकलंच पाहिजे, ही भूमिका आणि त्या सगळ्या भूमिकेला सगळ्यांचा पाठिंबा, आणि त्याच्यामुळं एक तर संवाद किंवा कामाच्या पद्धती या सगळ्या गोष्टीच्यामुळं थोडं थोडं हळूहळू परकुलित होत आहे, ही गोष्ट खरी आहे. पण याचा अर्थ ते कायमच राहील असं वाटत नाही. प्रशासन यंत्रणेची आज तिथं मदत घेतली आणि ती घेण्याची आवश्यकताही होती. पण एकदा ह्या करोनाच्या प्रकरणात आता मनोहर जोशींचं सरकार, तेही मुख्यमंत्री शिवसेनेचेच होते, तेव्हा कधी अशी चर्चा झाली नाही. त्यामुळे मनोहर जोशींच्या काळात सेना आणि भाजप असा, तर सेना आणि भाजपच्या ऐवजी सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ह्या यांचं सरकार आहे. आणि त्यामुळं मनोहरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकार चालवलं तसं इथे सरकार चालवलं जाईल. पण आज चॅलेंज आहे ते करोनाचं. महाराष्ट्रामध्ये गेले काही वर्ष सातत्यानं एक सामाजिक प्रश्न संघर्षाचा उभा राहिला, तो म्हणजे जातीय आरक्षणाचा, विशेषतः मराठा समाजाचं आरक्षण आहे, धनगर समाजाचं आरक्षण आहे. हे दोन्ही समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिलेले दिसतात. तर दोन्ही समाजाला सरकारने आरक्षणाच्या संबंधीची काय जी भूमिका घ्यायची ती घेतलेली आहे, पाठीमागचं सरकार असो किंवा आजचं सरकार असो, आरक्षण दोघांनाही दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही नाही. प्रश्न फक्त ते आरक्षण टिकवायच्या संबंधीचा प्रश्न आहे. आता ते जे म्हणजे कसं आहे, दोन गोष्टी आहेत. धनगर समाजाचं आरक्षण आहे, धनगर समाजाची मागणी आणखीन दोन पावलं पुढे जाऊन आदिवासीच्या संबंधीची जी भूमिका आहे आरक्षणाची, ती ॲप्लिकेबल करावी. आणि त्याच्यामध्ये कारण एक असं आहे की धनगर समाजातला एक वर्ग असा आहे की तो मेंढरा लागतो, मेंढरा लागतो. एकदा पावसाळा संपला की तो आपल्या मेंढ्या देशावरनं म्हणजे घाटावरनं कोकणात घेऊन जातो, आणि नंतर पाऊस सुरू होण्याच्या आधी परत आपल्या भागामध्ये येतो. म्हणजे हा एक ट्राईब जसा एका गावात दुसरीकडे जातो, त्या पद्धतीनं धनगर समाजातला हा वर्गसुद्धा त्या पद्धतीनं बघतो. आणि त्यामुळं एका दृष्टीनं हे आदिवासींचं, कारण तिथं घरदार नसतं, निवारा नसतो, जसं जसं हिरवेपणा खायला मिळेल तसं तसं पुढे जात असतो. आणि त्यामुळं जिथं स्थिरता नाही अशा कुटुंबाच्या संदर्भात आपण ट्रायबलच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतली, तीच भूमिका इथे घेऊन तशाच सवलती इथे दिल्या पाहिजेत, ही मागणी धनगर समाजाची आहे. ती एकदमच काही दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे, पण त्यांना त्या संबंधीच्या काही सवलती आहेत त्या आणखीन आदिवासींच्या सारख्या द्याव्यात असं म्हणणं त्यांचं आहे. याच्या उलट आदिवासी समाजातलं नेतृत्वाचं म्हणणं की आमच्या वाट्यात दुसरं कोणी येऊ नये, आणि त्यामुळे थोडंसं ते एक प्रकारचं अंतर आहे. आता हे एका बाजूचं अंतर असताना मराठा समाजाचा प्रश्न आला, आणि मराठा समाजामध्ये बहुसंख्य लोक जे शेती करतात, नोकरी करतात, शेतमजूर म्हणून काम करणारे वर्ग आहेत. महाराष्ट्रातली शेती म्हणलं तर जवळपास 80% शेती
ही जिजाई शेती आहे. पावसाचं आता यंदा पाऊस चांगला आहे, चांगली गोष्ट आहे. पाऊस नाही पडला तर सवन शेती अर्थव्यवस्था तर उद्ध्वस्त होते, आणि त्याच्यात हा जगणारा वर्ग सवन एकदम तो उद्ध्वस्त होतो. म्हणून या वर्गाला काही सवलती दिल्या पाहिजे ही मागणी होती. काही प्रकारच्या सवलती दिल्यात, आता त्या सवलतीचे विरुद्ध काही लोक कोर्टात गेले, तो मामला सुप्रीम कोर्टात आज उद्या आहे. आता महाराष्ट्र सरकारने, उद्धव ठाकरे सरकारने देशातले उत्तमात उत्तम वकील तिथं आता त्यांनी दिलेत, आणि हा जो सरकारचा जो निर्णय आहे तो टिकावा या दृष्टीने ते आता काळजी घेतात. कोर्ट काय ठरवेल ते आपण बघायचं. पण उद्या कोर्टाचा निकाल हा उलटा सुलटा गेला तर ज्या आत्ता मुलांना सवलती मिळतात शिक्षणातल्या नोकरीच्या त्याही जातील ह्याची चिंता आहे, आणि त्याच्यामुळे याबद्दलचा एक आग्रह आहे. संपूर्ण देशामध्ये विरोधी पक्ष ला फार जाग आलेली दिसत नाही आहे. अनेक प्रश्नावरती विरोधी पक्ष हा विखुरलेला आहे. खरं म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका लोकशाहीमध्ये फार महत्त्वाची. आपण सुद्धा विरोधी पक्ष नेते होता, राज्यामध्ये होता, पार्लमेंटला आपण विरोधी पक्ष नेते बदलायची जबाबदारी सांभाळली. हा विरोधी पक्ष भविष्यामध्ये एकत्र येऊन काही देशासमोर एक चांगलं काम, जसा जनता पक्षाच्या काळामध्ये जनता पक्ष निर्माण झाला आणि एक आव्हान उभं राहिलं होतं, अशी आपल्याला काही शक्यता वाटते का भविष्यामध्ये? मला स्वतः असं वाटतं की आता कोरोनाचं संकट एकदा कमी झालं आणि पार्लमेंट सुरू झालं, तर आज देशातल्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्यामध्ये एक भावना अशी की आपण एकत्र बसलं पाहिजे. आपण एकत्र बसून एक निश्चित कार्यक्रम ठरवून आज देशाच्या समोर एक पर्याय दिला पाहिजे, आणि तो पर्याय देण्याच्या बद्दलची कुवत आजच्या विरोधी पक्षांच्यात त्यांच्या ऐक्यात निश्चित आहे. पण सगळंच लक्ष करोनाकडे डायव्हर्ट झाल्यामुळे आज हे काम थांबलेलं आहे. ज्यावेळेला निवडणुका झाल्याच्यानंतर करोनाचं संकट येण्याच्या पूर्वी देशातले विरोधी पक्षाचे लोक एकत्र दोनदा बसले, चर्चा केल्या, काही गोष्टी धोरण ठरवायच्या बाबतीतला विचार केला, आणि नंतर सगळं हे चित्र बदललं या रोगामुळे. पण माझी खात्री आहे की एकदा पार्लमेंट सुरू झाल्याच्या नंतर देशातल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना एकत्र करणं याबद्दलची भूमिका घ्यावी लागेल. आपण पुढाकार घेणार आहात का? माझ्यासारखी व्यक्ती त्याच्यात अधिक लक्ष देईल. मला या बाबतीत कमीपणा नाही कुणाला भेटायला, आणि सगळ्यांना भेटून आपण एका विचाराने आज पर्याय देऊ शकलो तर ते देणं ही राष्ट्रीय गरज आहे, आणि ती राष्ट्रीय गरज पूर्ण करण्याच्यासाठी कशाची अपेक्षा न करता मी आणि आणखी अनेक आमचे सहकारी या बाबतीत या विचाराचे आहेत, आणि त्याची अंमलबजावणी आम्ही सुरू करू. शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो. महाराष्ट्रातला विरोधी पक्ष वेगळा आहे आणि राष्ट्रीय स्तरावरचा विरोधी पक्ष वेगळा आहे. आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं आहे. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला फार मोठी परंपरा आहे. नेतृत्व जर आपण पाहिलं विरोधी पक्षाचं या राज्यामधलं, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, आजच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला आपण काय सल्ला द्याल? असं की विरोधी पक्षाचं म्हणजे एक तर विधान परिषदेचं विरोधी पक्षाचं जे सवन टीम आहे ती काही म्हणजे आपली जी जबाबदारी आहे त्या संबंधीचं इम्पॅक्ट करायला फार यशस्वी होते असं मला दिसत नाही. विधानसभेचं चित्र आहे, विधानसभेतले विरोधी पक्ष त्याचे कमीत कमी फिरतायत, बोलतायत, प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न करतायत, काही सांगतात. विरोधी पक्षाचं हे काम आहे बोलणं, टीका टिप्पणी करणं. सत्ताधारी पक्षाच्या धोरणं कुठे चुकत असतील तर त्याबद्दल त्यांचा बोलायचा अधिकार आहे, आणि तो लोकशाही ज्यांना मान्य आहे त्यांनी मान्यच केलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये एक अक्कस आहे असं दिसता कामाने. आज काय या ठिकाणी दिसत आहे की एकेकाळी आजचे मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि विरोधी पक्षात असलेले लोक हे एकत्रित काम करणारे होते, आणि आज ही एकत्रित काम करण्याची भूमिका आजच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने घेतली नाही, त्यामुळे आपल्या हातातली सत्ता गेली, याचं वैषम्य, याची अस्वस्थता,
ही विरोधी पक्षाच्या नेत्यांच्याकडून विधानसभेतल्या ही अजिबात गेलेली दिसत नाही. सत्ता येते आणि जाते. लोकांनी दिलेली जबाबदारी समाजसफाणं पार पाडायची असते. ज्या वेळेला सत्ता गेल्याच्या नंतर मी आता मुख्यमंत्री होतो, माझ्या मुख्यमंत्रीपद 80 साली गेल्याच्या नंतर मी विरोधी पक्षाचा नेता झालो. पण व्यक्तिगत माझा अनुभव असा आहे की मला विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करण्यात अधिक गमत येत होती, त्याचं एक समाधान होतं. पण आज काय दिसतंय की विरोधी पक्ष नेता किंवा आज असं म्हणत असेल की मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीपद माझं गेलं त्यासंबंधीचं मला म्हणजे हे डायजेस्ट करायला मला वेळ लागला. म्हणजे सत्तेशिवाय मी चालू शकतो का नाही असे जे प्रश्न लोक विचारतात त्याला आम्ही चालू शकत नाही असंच प्रत्यक्षपणाने व्यक्त करण्यासारखं. आणि म्हणून मला स्वतः असं वाटतं की विरोधी पक्षाच्या नेत्याने आपण सत्ता हा आपला आत्ता रस्ता नाही. यत आपण कधी काही होत असेल आज त्याचा यत्किंचीची विचार करायचं कारण नाही. आज आपण विरोधी पक्षाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी लोकांनी आपल्याला दिलेली ती आपण समर्थपणाने पार पाडली पाहिजे आणि ती पार पाडण्याच्यासाठी पर्यंतचे कष्ट केले पाहिजे. आणि त्यासाठी सत्ता माझ्याकडे नाही हे मला डायजेस्ट करता येत नाही, विसरता येत नाही, ही भूमिका घेणं हिताची. ठाकरे सरकारचं भविष्य काय? भविष्य हे सरकार 5 वर्ष चांगली चालली ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि अशी व्यवस्थित आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुकासुद्धा एकत्रित लढू. पवारसाहेब धन्यवाद, आपण इथे आलात आणि महाराष्ट्राच्या आणि देशातल्या मनातल्या अनेक प्रश्नांना आपण मोकळेपणानं उत्तरं दिलीत. धन्यवाद. नमस्कार.